जालन्याला जास्त रेमडेसिवीर दिसतात, पण रेमडेसिवीर एका जिल्ह्याला येऊन दुसऱ्या जिल्ह्यात त्याचं वाटप होतं. कॅबिनेटमध्ये ठरलंय सगळ्या जिल्ह्यात रेमडेसिवीर न्याय्य वाटप झालं पाहिजे. गैरसमज होता तो दूर झालाय. रेमडेसिवीरच्या वाटपावरून मंत्रिमंडळात नाराजी असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. रेमडेसिवीरचं जे काही वाटप आहे ते न्याय पद्धतीनंच केलं जात आहे. पहिल्या दिवशीपासून न्याय पद्धतीनं केलं जात आहे. यामध्ये काही गैरसमज झालेले होते की काही जिल्ह्यांना जास्तीचं वाटप झालं आहे का. वास्तविक तसं नाही आहे. तर कुठेही कुठल्याही जिल्ह्यामध्ये अतिरेकी जास्त वाटप झाल्याचं अजिबात विषय नाही. गैरसमजातून हा विषय झालेला आहे. स्पष्टपणे वेबसाईटवर आणि संपूर्णतः दररोजच्या बुलेटिनमध्ये रेमडेसिवीर ऑक्सिजनचं अतिशय न्याय वाटप, संख्येप्रमाणे वाटप असं करण्याचा निर्णयसुद्धा काल घेण्यात आलेला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानं आता प्राध्यापक भरती, शिक्षण भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती अर्थात MPSC अशा विविध शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासकीय पदाभरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या लाखो उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. भरती प्रक्रियेसाठी आरक्षणानुसार पदांची संख्या बदलावी लागणार आहे. केंद्राकडून कर्नाटकमधून राज्याला येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवण्यात आलाय. काल रात्री ऑक्सिजन थांबवण्यात आल्यानं गोंधळ उडाला होता. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही याचा मोठा परिणाम झालाय. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं तयार केलेल्या कोरोना आयसोलेशन बेड्सपैकी बहुतांश बेड हे वापरलेच नाहीयेत. राज्यात पालघर, नंदुरबार, नागपूर या 3 जिल्ह्यातले 3 डबे हे वापराविनाच पडून आहेत. तब्बल 88% डबे हे वापराविना पडून असल्याची आकडेवारी समोर आली. 53 डब्यांमध्ये 932 बेड कोविड आयसोलेशनसाठी वापरायला यायचे. भांडूपमधील सनरायझर रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला 1.5 महिना होत आला तरी अजून चौकशी अहवाल सादर झालेला नाहीये. त्यामुळे मुंबई मनपा स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यातच चौकशीची जबाबदारी असलेल्या उपायुक्तांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे चौकशी अहवाल येण्यास विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण यावेळी प्रशासनानं दिलंय. केंद्र सरकारनं सध्या तरी देशात लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाहीये. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात आणखी कडक उपाययोजनांची गरज पडली तर त्यावर आधी चर्चा केली जाईल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ VK पॉल यांनी म्हटलंय. रोश इंडियाच्या अँटीबॉडी कॉकटेलला कोविड रुग्णांवर आपत्कालीन परवानगी देण्यात आलेली आहे. DCGI अमेरिका आणि युरोपातल्या डेटाच्या आधारे या कॉकटेलला परवानगी दिली आहे. हे औषध भारतात सप्लाय लिमिटेड सह वितरित केले जाणार आहे. याचा वापर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम गंभीर रुग्णांसाठी केला जाईल. विठू माऊलीचा गजर म्हणजे